नमस्कार मित्रांनो मी योगेश सुरेयंशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल योगेश सुरेंशी फ्रॉम माय अँगल वर मित्रांनो आपण या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी खूप सारे प्रकारचे व्हिडिओ लेक्चर्स जे आपल्या स्लाईडच्या स्वरूपात असतात ते तुमच्यासाठी घेऊन येत असतो ज्याच्यामध्ये खूप सारे टॉपिक असतात जसे तुमचे सायन्सचे टॉपिक असतील पॉलिटी मॅथ रिजनिंग इकॉनॉमी जेणेकरून ह्या साऱ्या टॉपिकच्या आणि ह्या लेक्चरचा आपल्याला आपल्या भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील त्या सर्वांसाठी फायदा होणार आहे तर चला आज आपल्यासाठी जो आपण टॉपिक घेऊन आलो आहे तो एक मॅथ रिजनिंगमधला टॉपिक आहे जो एकदम सोपा आहे ज्याचे मार्क्स हे आपल्याला शंभर टक्के भेटणारच असतात फक्त त्याच्यामागे ज्या थोड्याशा ट्रिक्स आणि कन्सेप्ट असतात ज्या मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्या ट्रिक्स आणि त्या कन्सेप्ट समजल्यानंतर तो टॉपिक तुम्ही आयुष्यात कधीही विसरणार नाही याची मी तुम्हाला चांगल्या प्रकारे शक्यता देऊ शकतो तर चला मित्रांनो आपण वळूयात आपल्या आजच्या टॉपिककडे मित्रांनो आपला आजचा टॉपिक आहे सिलॉगिझम म्हणजेच तर्क आणि अनुमान अगोदर यावरील सगळे प्रश्न सोडवण्याच्या आधी आपल्याला हे समजून घेणं फार गरजेचं असतं की सिलॉगिझम म्हणजे नेमकं असतं तरी काय आलं लक्षात तर मित्रांनो अगोदर आपण त्या प्रश्नाचं स्वरूप समजून घेऊया त्याच्यानंतर आपण समजून घेऊ की सिलॉगिझम म्हणजे तर्क आणि अनुमान यावरील उदाहरणे सोडवायची कशी मित्रांनो सिलॉगिझम म्हणजे काय असतं याच्यामध्ये काही विधाने दिलेली असतात आणि त्या विधानांचा अभ्यास करून खाली काही अनुमान दिलेले असतात आपल्याला नेमकं हे ठरवायचं असतं की विधानांचा विचार करून दिलेली अनुमाने बरोबर आहे की चूक आहे म्हणजे कसं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता पहिलं एक नंबरचं जे उदाहरण त्याच्यामध्ये बघा दोन विधानं दिली सर्व प्राणी पक्षी आहेत दुसरं विधान सर्व पक्षी सजीव आहेत आणि त्याच्यावरून काय अनुमान दिलेत आपल्याला सर्व पक्षी प्राणी आहेत काही पक्षी प्राणी आहेत मग वरचे जे दोन विधानं होते त्या दोन विधानावरून खालील दोन अनुमानापैकी कोणतं बरोबर आहे वर किंवा कोणतं चूक आहे ते ठरवायचं असतं त्याच्यासाठी आपल्याला पर्याय सॉल्व्ह करायचे असतात मित्रांनो सिलॉगिझमवरले उदाहरणं सोडवण्याचे काही बेसिक रूल असतात त्याच्यातला पहिला रूल असा की दिलेली विधाने सत्यच आहेत असं म्हणावं लागतं तसं बघितलं तर विधानामध्ये आपण आपल्या लॉजिकनुसार जर गेलो तर आपल्याला असं वाटतं की विधाने म्हणजे काय अगदी चुकीची गोष्ट दिलेली हे काही पण म्हणतात बघा सर्व प्राणी पक्षी आहेत कसं शक्य प्राणी कधी पक्षी असू शकतात का नाही पण लक्षात ठेवा सिलॉगिझम सोडवण्याचा बेसिक रूल आहे दिलेली विधानं सत्यच आहेत असे मानावेच लागते आल्या लक्षात आणि त्याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर या उदाहरणामध्ये तीन शब्द दिलेले असतात हे तीन शब्दच ठरवतात की तुमच्या सिलॉगिझमचा आन्सर बरोबर येणार की रॉंग येणार कोणते पहिला शब्द असतो सर्व दुसरा शब्द असतो काही आणि तिसरा शब्द असतो एकही नाही मित्रांनो अगोदर जर या तीन शब्दांचा अर्थ आपण व्यवस्थित समजून घेऊया तो समजला की तुमचा सिलॉगिझम शंभर टक्के बरोबरच येणार मग हे काय सांगितलं जातं सर्व सर्व म्हणजे काय मित्रांनो आपल्याला माहिती आहे सर्व याचा अर्थ काय जेवढे काही असतील ते सर्व आलं लक्षात म्हणजे काय उदाहरणासाठी बघूयात हे बघा आता जर आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं कितव पहिलं पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं आहे आपल्या सर्वांच्या समोर पहिल्या उदाहरणात काय सांगितलं जातं सर्व पाणी पक्षी आहेत हे बघा हे सोडवायचं कसं ते मी अगोदर सांगतो मग काय करायचं याच्यासाठी काय दिलं आहे त्यांनी सर्व प्राणी मग मी असं कन्सिडर करतो की हा जो एक सर्कल काढला हा कोणाचा आहे प्राण्यांचा कोणाचा सर्कल हा प्राण्यांचा आणि यांनी काय सांगितलं सर्व प्राणी कोण आहेत पक्षी म्हणजे हे सर्व प्राणी कोणाच्या गटात बसत असतील पक्ष्याच्या गटात मग मा मला सांगा हे प्राणी पक्ष्यांमध्ये बसत आहेत तर पक्ष्याचा सर्कल प्राण्याच्या आत येणार का बाहेर हा सर्कल येणार प्राण्याच्या बाहेर याचा अर्थ हा सर्कल कोणाचा पक्षाचा बघा बरं आता बरोबर दिसतंय का सर्व प्राणी कोण आहेत पक्षी म्हणजे सर्व प्राणी कोणामध्ये बसले पक्षी याचा अर्थ जिथं सर्व हा शब्द येतो तिथं आपली डायग्रॅम कशी आली पाहिजे सर्व कोण प्राणी तर आतला सर्कल कोणाचा पाहिजे प्राण्याचा कोण आहेत तो सर्कल पाहिजे बाहेर आलं लक्षात सर्व शब्द वापरला तर कोणता पाहिजे पहिली फिगर आली पाहिजे कळालं का मग सर्वसाठी पहिली फिगर काय यूज करायची ठीक आहे त्याच्यानंतरच आपण दुसरा कन्सेप्ट बघूयात आता दुसऱ्यामध्ये काय सांगितलं आहे आपल्याला बघूयात काही दुसरा शब्द कोणता घ्यायचा आहे आप आपल्याला काही मग समजा त्यांनी काय सांगितलं असतील काही पक्षी प्राणी आहेत म्हणजे सुरुवातीला काय करतो एक पक्ष्यांचा सर्कल घेतो कोणाचा पक्ष्यांचा सपोज हा सर्कल कोणाचा पक्ष्यांचा इथं काय लिहिलं मी पक्षी सर्व नाही सांगितलं आता काय सांगितलं काही सर्व सांगितलं असतं तर अख्खा सर्कल आला असतं बरोबर आहे पण आता काय सांगितलं काही म्हणजे अख्खा सर्कल न घेता या पक्ष्यांमधल्या सर्कलचा फक्त काय घ्यायचा काही पार्ट घ्यायचा हे काही पक्षी कोण आहेत तुमचे प्राणी कळालं का मित्रांनो काही म्हटलं तर अख्ख्या सर्कल भोवती सर्कल येणार आहे ना का नाही एका सर्कलमधला काही पार्ट दुसऱ्या सर्कलमध्ये जाणार आहे कळालं का मग काही शब्दाचा अर्थ ठीक आहे त्याच्यानंतर आपण शब्द बघू एक आता एकही नाही कळालं आता एकही नाही म्हणजे काय सपोज यांनी जर तुम्हाला असं सांगितलं असतं काय जर एकही पक्षी प्राणी नाही काय सांगितलं असतं लक्षात येते का, का तुमच्या एकही पक्षी कोण नाही प्राणी नाही मग मी काय करतो सुरुवातीला एक सर्कल ड्रॉ करून घेतो हा सर्कल सपोज पक्ष्यांचा हा कोणाचा सर्कल पक्ष्यांचा एकही पक्षी काय नाही आहे प्राणी नाही आहे म्हणजे पक्षातल्या सर्कलचा आणि प्राण्यांच्या सर्कलचा एकमेकाशी कुठल्याही प्रकारे संबंध येणार नाही मला असं वाटतं मित्रांनो हे आता व्यवस्थित तुमच्या लक्षात आलं पाहिजे सर्व म्हटलं तर काय जो आहे लक्षात येत आहे तुमच्या जो आहे आता आहे म्हणजे काय म्हणू शकतो आपण सर्व पक्षी कोण घेतलं पाहिजे सर्व पक्षी मग आतला सर्कल कोणाचा पक्ष्यांचा प्राणी आहेत जे आहेत तो सर्कल कुठून घ्यायचं नेहमी बाहेरून एकही ना एकही आहे म्हणजे काय एकही नाही असं जर म्हटलं हा पहिला सर्कल आणि दुसरा सर्कल दोघंही एकमेकासोबत मिक्स होणार नाही आणि काही म्हणजे काय हा पाहिल्या सर्कलमधला काही पार्ट दुसऱ्या सर्कलमध्ये काय होणार आहे मिक्स होणार आहे इथपर्यंत लक्षात येतं सर्वांच्या मग आपण आता डायरेक्ट उदाहरणात बघू आणि उदाहरणावरून पुन्हा आणखी जास्त लक्षात येईल समजतं बघा एक नंबरचं उदाहरण आपण बघूया काय सांगितलं आहे आपल्यासमोर सर्व प्राणी पक्षी आहेत काय सांगितलं त्यांनी सर्व प्राणी कोण आहेत पक्षी सर्व प्राणी हा सर्कल कोणाचा प्राण्याचा सर्व प्राणी कोण आहेत पक्षी म्हणजे आता सर्व असल्यामुळं बाहेरचं सर्कल कोणाचा तयार होणार तुमचा पक्ष्यांचा सर्व प्राणी कोण आहेत पक्षी नंतर काय सांगितलं सर्व पक्षी म्हणजे हा जो सर्कल आहे सर्व पक्ष्यांचा तो सर्व म्हटल्यामुळं कोणाच्या सर्कलमध्ये बसणाऱ्या आता सजीव आहेत म्हणजे बाहेरचा सर्कल कोणाचा सजीवांचा लक्षात आलं का काय सांगितलं होतं सर्व प्राणी म्हणून एक सर्कल मारला प्राण्याचा कोण आहेत सर्व प्राणी पक्षी म्हणून सर्व प्राण्यांना कोणाच्या सर्कलमध्ये बसवलं पक्ष्यांच्या हे सर्व पक्षी कोण आहेत सजीव म्हणजे पक्षी कोणात बसणाऱ्या आता सजीवांमध्ये अनुमान बघूया आपण अनुमान काय सांगितलं जातं पहिलं सर्व पक्षी प्राणी आहेत बघा बरं आहे का यांनी काय सांगितलं आता सर्व पक्षी कोण आहेत प्राणी शक्यच नाही कारण प्राणी फक्त कोण आहेत एवढा जो आतला सर्कल आहे हा कोणाचा आहे प्राण्याचा म्हणजे पक्ष्यांपैकी फक्त एवढाच पार्ट प्राणी आहे उरलेला पार्ट प्राणी आहे का नाही म्हणजे हे आन्सर आपलं चूक आहे सर्व पक्षी प्राणी आहेत हे कधीही होऊ शकत नाही ते काय म्हटले असते काही पक्षी प्राणी आहेत तर बरोबर होतं ना कारण एवढ्या पक्ष्यांच्या सर्कलमध्ये फक्त एवढा सर्कल कोणाचा आहे प्राण्याचा जर काही म्हटले असते तर बरोबर होतं पण यांनी शब्द काय वापरला आहे सर्व सर्व शब्द वापरल्यामुळं पहिलं अनुमान चूक येतं दुसरा शब्द काय काय अनुमान दिलं आहे त्यांनी काही पक्षी प्राणी आहेत बघा बरं हा बाहेर हा सर्कल कोणाचा आहे पक्ष्यांचा आणि पक्ष्यांमधला काही पार्ट कोणाचा आहे प्राण्याचा म्हणून दोन नंबरचा अनुमान बरोबर आहे मग बघा दोन नंबरचा अनुमान बरोबर असा पर्याय कोणता फक्त दोन बरोबर का आलं का आपण काय कसं सोडवलं ओके त्याच्यानंतर आपण आता दुसरा एक्झाम्पल बघूयात ठीक आहे दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आता विधाने बघू आपण काय दिलं त्यांनी सर्व आंबे मग आपण काय करूया हा सर्कल कोणाचा आला आंब्यांचा कोणाचा आला आंब्यांचा सर्व आंबे कोण आहेत सफरचंद सर्व असल्यामुळे अख्खा सर्कल कोणाच्या आतमध्ये जाऊन बसणारे आता सफरचंद लक्षात आलं इथपर्यंत ओके नंतर काय सांगितलं त्यांनी काही सफरचंद केळी आहेत काय सांगितलं त्यांनी काही सफरचंद म्हणजे सफरचंदापैकी काहीच भाग कोणात घ्यायचा आहे आता केळी आहेत विधानावरून आपल्याला डायग्राम कळाली आता अनुमाने बघूया अनुमान काय सांगताय काही आंबे केळी आहेत आता ही शक्यता आहे कारण मी इथं जो सरकार टाकला केळीचा बरोबर आहे हा मी असा इथं पण टाकू शकत होतो मित्रांनो काही केळी बरोबर आहे ना कोण आहेत सफरचंद किंवा काही सफरचंद कोण आहेत केळी पण त्याच्यामध्ये आंबे येतात की नाही केळीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे का नाही म्हणजे याचा अर्थ हे अनुमान शंभर टक्के बरोबर येणार नाही आणि दुसरं काय सांगितलं आखे केळी आंबे आहेत हे तर पॉसिबलच नाही आहे का बरं हे बघा आपण पुन्हा काय करू विधानांची वरून नीट डायग्रॅम काढू पुन्हा यांनी काय सांगितलं सर्व आंबे सर्व आंबे कोण होते तुमचे सफरचंद बरोबर का आणि काय सांगितलं होतं काही सफरचंद कोण आहेत केळी यांनी केळी आणि आंब्याचा काही संबंध सांगितलाच नाही विधानामध्ये म्हणून मी आंबे आणि केळी यांचा संबंध घेतलेला नाही मग आता अनुमान बघा काही आंबे केळी आहेत दिसतंय काही संबंध नाही म्हणून पहिलं अनुमान चूक दुसरं काय सांगितलं आख्खे केळी आंबे आहेत आख्खे म्हणजे काय सर्व मला सांगा सर्व केळी आंबे आहेत का हो नाही काहीच केळी आंबे आहेत ना म्हणून दुसरं पण काय झालं चूक म्हणजे पहिलं पण चूक आणि दुसरं पण चूक म्हणून याचा पर्याय काय येणार फक्त एक आणि दोन चूक म्हणजे ऑप्शन नंबर चार आलं लक्षात इथपर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूया आपलं तिसरं एक्झाम्पल बघा आता तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितले काय विधानं दिलेले तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्यासमोर सर्व एक्स वाय आहेत हा सर्कल कोणाचा एक्सचा सर्व एक्स कोण आहेत वाय बायरून सर्कल कोणाचा घेतला वायचा नंतर काय सांगितलं एकही झेड एक्स नाही मग यांनी काही सांगितलं एकही झेड एक्स नाही म्हणजे झेडचा आणि एक्सचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही मग आपण काय करू शकतो एक्स आणि झेड यांचा सर्कल काय करायचा मग वेगळा काढायचा आपण असं पण करू शकत होतो ना इथं पण झेडचं सर्कल घेऊ शकत होतो पण झेड वाय आहे का नाही काही सांगितलेलं आहे का, का? नाही म्हणून आपण झेडला वायच्या पुढं ठेवलं बाहेरच ठेवलं लक्षात येत आहे मग हा कोणाचा सर्कल झाला झेडचा नंतर काय सांगितलं सर्व ए कोण आहेत झेड सर्व ए कोण आहेत झेड सर्व ए आहे म्हणून एला बसवलं झेडच्या आतमध्ये ही झाली आपली डायग्रॅम त्याच्यावरून अनुमान बघा आता पहिलं एकही एक एक्स ए नाही हे बघा एकही एक्स ए नाही म्हणजे एक्स आणि एचा कुठल्याही प्रकारे संबंध नको बघा एचं सर्कल इकडे आणि एकचं इकडे दोघांचा एक एकमेकाशी काही संबंध आहे का नाही याचा अर्थ अनुमान नंबर क्रमांक एक आपलं काय आहे बरोबर दुसरं काय सांगतात एकही वाय ए नाही वायचं सर्कल इकडे एचं सर्कल इकडे म्हणजे एकही वाय ए नाही म्हणजे दोन नंबरचं पण काय बरोबर तिसरं काय सांगितलं जातं एकही झेड सॉरी एकही एक्स काय नाही झेड बरोबर आहे झेडचं सर्कल इकडं एकचं इकडं म्हणजे एकही एक्स झेड नाही म्हणजे तिसरं पण अनुमान बरोबर म्हणजे तिन्ही पण आहे ना तिन्ही पण सत्य आहे असं ऑप्शन कोणतं आपलं सर्व सत्य आलं का सर्वांच्या लक्षात तिथपर्यंत ठीक आहे नंतर आपण बघूया आता न्युमेरिकल नंबर चारवर जाऊ कुठं जायचं न्युमेरिकल नंबर चार काय विधान दिलं आहे सर्व कागद खुर्ची आहेत आपण हा सर्कल घेतला कोणाचा कागदांचा सर्व कागद सर्व कागद कोण आहेत तुमचे खुर्ची म्हणून हा बाहेरचा सर्कल कोणाचा घेतला आपण खुर्चीचा काही खुर्ची कोण आहेत पेन्सिल म्हणजे खुर्चीचा काही पार्ट घ्यायचा मग त्याच्यामध्ये कागदाचा येऊ द्यायचा का नाही येऊ द्यायचा हे बघा कागदाचा पेन्सिलचा कुठलाही संबंध सांगितला नाही म्हणून कागदाच्या सर्कलचा पेन्सिलचा संबंध येऊ द्यायचा नाही काही खुर्ची कोण आहेत पेन्सिल म्हणून खुर्चीतला हा जो काही भाग आहे हाच कोणासोबत घेतला फक्त मी पेन्सिल सोबत गेतला सोब। नंतर काय सांगितलं सर्व पेन्सिल कोण आहेत टेबल म्हणजे हा आलो सर्व पेन्सिलचा पार्ट कोणामध्ये बसला पाहिजे तुमच्या टेबलमध्ये आलं लक्षात इथपर्यंत नंतर काय सांगितलं सर्व टेबल कोण आहेत पेपर म्हणजे हा जो सर्व टेबल आहेत हे सर्व टेबल कोण झाले तुमचे पेपर लक्षात आलं का इथं बघा इथं तीनही सर्कल आपली इथं मिक्स होणार आहेत हा जो पार्ट दिसतोय ना इथं तीन सर्कल मिक्स झालेले आहेत अनुमान काय सांगितलं काही पेपर कागद आहेत हे बघा आपण कागदाचा संबंध फक्त आपल्याला न्युमेरिकलमध्ये कोणासोबत दिला खुडच्यासोबत बाकी तिघांसोबत दिलेला नाही म्हणजे पहिलं अनुमान कसंही बरोबर येणार नाही कारण कागदाचा आणि इतर गोष्टींचा संबंध सांगितलेला आहे का नाही दुसरं काय काही कागद टेबल आहेत अरे कागदाचा आणि टेबलचा संबंधच नाही सांगितलं ना म्हणून दुसरं पण काय रॉंग सर्व पेपर पेन्सिल आहेत हे बघा हा जो छोटा सर्कल होता हा कोणाचा होता पेपरचा ते कोणत्या सर्कलच्यामध्ये बसलेले पेन्सिलच्या याचा अर्थ सर्व पेपर पेन्सिल आहेत लक्षात आलं नंतर काय सांगितलं यांनी काही पेन्सिल कागद आहेत काय सांगतायत ते काही पेन्सिल कागद आहेत अरे पण हा पण संबंध नाही सांगितला म्हणजे आपलं चौथं ऑप्शन पण काय आहे काही पेन्सिल कागद आहेत पण कागदाचा आणि पेन्सिलचा डायरेक्ट संबंध सांगितलेला नाही याचा अर्थ चौथं पण काय होणार आहे रॉंग लक्षात आलं आप का आपल्याकडं फक्त तीन नंबरचं काय आहे बरोबर आहे म्हणजे आपला आन्सर करायला पाहिजे होतं फक्त तीन सत्य बघा ऑप्शन नंबर ए काय सांगतं आहे एक सत्य हे तर नाही येऊ शकत ए आणि एक आणि दोन सत्य हे नाही येऊ शकत एक दोन तीन सत्य हे पण नाही आपल्याला ऑप्शन काय पाहिजे होतं फक्त तीन सत्य एक तर कसंच सत्य नाही आहे लक्षात आलं हे नाही येणार एक आणि दोन सत्य हे पण नाही येणार एक दोन तीन सत्य हे पण नाही येणार मग आपल्याकडे ऑप्शन शिल्लक काय राहिलं फक्त एकही सत्य एक नाही ॲक्च्युली आन्सर काय पाहिजे होतं तीन सत्य पण ऑप्शनमध्ये आहे का नाही म्हणून आपण इथं चार नंबरचं ऑप्शन देऊया हा क्वेश्चन बाद ठरल्या जाऊ शकतो आले सर्वांच्या इथपर्यंत लक्षात त्याच्यानंतर आता लक्ष द्या आपला जो पाचवा नंबरचा क्वेश्चन आहे पाचव्या नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय इथं शब्दांची फिरवा फिरवी केलेली आहे एकदा व्यवस्थित लक्ष देऊ आपण मग समजून जाईल काय सांगितलं जातं इथं बघा काही झाडे फांद्या आहेत काही इथं शब्द काय आला काही म्हणून हा झाडांचा सर्कल आणि त्याच्यातला काही पार्ट हा कोणाचा आहे तुमचा झाडांचा आणि त्याचपैकी काही पार्ट कोणासाठी दिला आपण फांद्यासाठी नंतर काय सांगितलं तर सर्व फांद्या कोण आहेत टोप्या म्हणजे सर्व फांद्यांचं सर्कल कोणाच्या सर्कलमध्ये वाचलं पाहिजे आपला टोप्यांच्या कळाले का दोन्ही अनुमानं व्यवस्थित सर्वांना ठीक आहे त्याच्या सॉरी विधाने त्याच्यावर अनुमान बघू अनुमान काय सांगितलं तर काही झाडे टोप्या नाही बघा झाडांचा काही पार्ट कोणामध्ये आला टोप्यामध्ये म्हणजे काही झाडे टोप्या आहेत पण उरलेली काही झाडे हे टोप्या नाही म्हणजे एक नंबरचं अनुमान बरोबर आहे काढालं कीकपर्यंत अनुमान नंबर कीक एक काय आपलं बरोबर आहे नंतर काय सांगितलं जातंय दोन नंबरचं अनुमान काही टोप्या झाडे नाहीत बघा बरं टोप्यांमधला काही पार्ट म्हणजे एवढ्या टोप्या कोण आहेत झाडे आपण इकडच्या उरलेल्या टोप्या झाडे आहेत का नाही म्हणजे दोन नंबरचं अनुमान पण काय आपलं बरोबर एक आणि दो आप आप दोन आपले बरोबर आले ठीक आहे त्याच्यानंतर काय सांगितलं जातं सर्व टोप्या फांद्या आहेत हे बघा ह्या टोप्यांमधल्या काहीच टोप्या कोण आहेत फांद्या सर्व टोप्या फांद्या आहे का नाही म्हणजे तीन नंबरचं काय आलं आपलं चूक लक्षात येतं सर्वांच्या एक आणि दोन बरोबर आलेले तीन नंबरचं काय आलं चूक आलं त्याच्यानंतर बघा चौथं काय आहे एकही एक फांदी अशी नाही जी टोपी नाही एकही एक अशी नाही जी टोपी नाही म्हणजे प्रत्येक फांदी कोण आहे टोपी चला हे पण बरोबर आहे याचा अर्थ एक दोन आणि चार कोण आहेत आपले बरोबर तीन नंबरचं चूक असं ऑप्शन कोणतं ऑप्शन ए आले लक्षात मित्रांनो पाचही एक्झाम्पल सिलॉगिझमच्या तुम्ही कोणत्याही क्वेश्चन पेपरमधला न्यूमेरिकल बघा ह्या पाच एक्झाम्पल जर तुम्हाला व्यवस्थित समजले असतील तर ह्या पाचच्या व्यतिरिक्त कोणत्याही टाईपचं न्यूमेरिकल सिलॉगिझमवर तुम्हाला याच्यानंतर पडेल असं मला तरी वाटत नाही आणि मला असं तुम्ही गॅरंटीसुद्धा सांगू शकतो की ह्या पाच टाईपचेच न्युमेरिकल तुम्हाला तुम्हा सिलॉगिझमवर भेटू शकतात त्याच्यामुळे तुम्ह व्यवस्थित या टॉपिकचा ह्यान्युमेरिकलचा स्टडी करा तुम्ही इथं पाहिजे तर स्क्रीनशॉट मारून ठेवून हे न्युमेरिकल पुन्हा सॉल्व करू शकता जर काही न्युमेरिकल्सला तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये पण टाकू शकता मी पुन्हा तुम्हाला ते एक्सप्लेन करून देईल सो so, थँक्यू यू एव्हरीबडी आपल्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजसाठी आणि त्याचा अलर्ट भेटण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेल्या लेक्चरचे लगेच आपल्या सर्वांना नोटिफिकेशन भेटू शकतं थँक्यू थँक्यू सो मच